शिजले एवढं पाहिजे का हा डेप फोडले पाहिजे खडा 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 खडा। आहा राम राम मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। ह्या आमच्या गावात तर गेले 50 दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही। आज अचानक ब्लॉगचा कीडा जागृत झाला आणि ब्लॉग टाकावशी इच्छा झाली माझी। तर कंटिन्यू टाकणं जरुरी होती, मी माझ्या लाईफमध्ये बिझी होऊन गेलो थोडाफार। आज ब्लॉग टाकायचं कारण म्हणजे असं आहे की एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली चिकनची शेतामध्ये, सगळे मित्रमंडळी 100-100 रुपये गोळा करून। तेच मागच्या वर्षी जे 31 डिसेंबर केलं, सेम टू सेम तसंच असंच। ती मागची फुलाची झाडं बघा किती मस्त दिसत आहे। हा तर काय बोलावं रे, काय सुचत नाही। चला मंडळींना भेट देऊ, मग त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू। ट्रायपॉड आजच हात लावला, पूर्ण धुळाने भरलेला आहे, आता धुतो आहे कॅलनच्या पाण्यामध्ये। मग निघू, कंटिन्यू करू। हा किती बोलावं लागते रे, एवढे 2 महिन्यापासून बोललो नाही संदीप या हावले का। चला आणि ऊन बघा, दुपारचे वाजले 4, टेम्परेचर आहे 46-47-48 अंश सेल्सिअस माझ्या गावचं। कॅलन रे बाबा, कॅलनला पाणीच पाणी, पॅन्ट भरला माझा। टिकट कर, आंबट कर, खारट कर, तुरट कर, कसंही कर, पण कर। हे अंडे हो का? तिकट कर, तिकट कर, काय ना होत। हो ना, बस 2 गंजात रस्सा करावा लागेल आपल्याला। हे मोकळं कर ना, अर्ध गंज येते। हो एवढं तिकट नाही एकदम। हे मसाल्यामध्ये टाक। अरे मसाला पुडीवर आणलो आणि काठी ना घोंगड घेऊ द्या की र मला दिसतेला येऊ द्या दे ना दुतो। मोठे पीस खाले मजा येते, आधी 1 नंबर झाली पाहिजे। तुले युट्यूबवर लोक पाहत का म्हणायचं बाई आली म्हणतो माझ्या तार मोडायला तार खाऊन वाटून तुटत चुलीत घालत होतो आता तार। भाजी भाकरी भात असं शिजलं पाहिजे का हाड्या चुरपु चुरपु खाल्ले पाहिजे नाही संध्या, शिजलं एवढं पाहिजे का हाड्या फोडले पाहिजे खडा 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 खडा। राम राम कर लेडीज आनंद। मागच्या वेळेस पण पार्टी केलते ह्याच वावरात केलते दादाच्या, आणि आज पण तिथंच पार्टी चालू आहे आपली। कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठं हरपले हे इथं हे इथं। आमची पूर्ण मंडळी याचे आहे, मंडळी येतील तेव्हा दाखवू। आणखी याच्यातला एक जण गायब आहे, मी गोल्या संत्या आणि ते पोलीसवाले भाऊजी। बघा कुठं हरभरा खा भाजून, चिचा बी खा भाजून, नाही चिचाचे टपर बी खा भाजून, कढी कढी चिचाची कढी 1 नंबर लागते मला। दे हरभरे खावते इथे आहे ना हरभरा देवाच्या पलीकडे आणू का जाणं। हरभरे खाणं बी एक आर्ट आहे, एक कला आहे। हरभरे खाणं बी एक आर्ट आहे, एक कला आहे। हरभरे आणायला जंगल मे बोले कयल कुकुक चला चा खारटपणा पहिलं घालवणं बहुत जरूरी आहे, त्याच्यासाठी आपण बस कॅलनमध्ये बुज काढू या याला बाबू। तर याचा खारटपणा गायब। प्युअर देसी माल आहे बेटा, ये पुन्हा एकदा परत हरभरा, हर हर महादेव। इथं हरभरा नाही,
अब डुबकी लगाने के लिए तैयार है तू? पैर दूंगा यहाँ पे ऑल सेट लेट्स गो या। तू कहाँ भाग रहा है बेटा, कहाँ भाग रहा है तू? तेरे को भी खाना है। चमाड़ा मधी पाटाच पानी जात। इतना आता बसू आणि निवंत बोलूयात आपण। हे माझा चौथा रिटेक, कारण प्रत्येक वेळ इतक्या दिवसानंतर मोबाईल समोर आलो, मोबाईल चालू करायचंच भुलून गेलो। हे दुसरा तिसरा रिटेक वाटते, तर हरभरा पूर्ण संपला, काहीच नाही राहिला। फक्त याचे काय सालपट म्हणते, आमच्याकडे सालपट म्हणते, जे फुसकं असते याच्यात काहीच नसते, याला सालपट म्हणतात। तर हेडफोन जवळ येऊ दे, गरीब चॅनल गरीब हे इतर हा। तर आपलं मटण शिजलंय, आता जेवायचं आणि निघायचं घरी। तर बस सूर्य मावळत आलाय छानपैकी तिकडं, मी सूर्याचा व्हिडिओ दाखवतो मग नंतर बोलणं झाल्यावर, कारण असं एकच मोबाईल ना असं कसं पलटवणार आहे। तिकडे ट्रायपॉडवर लावून ठेवलं आहे, तर माहीत नाही आता आजचा व्हिडिओ कसा आहे कसा नाही, खूप दिवसानंतर अपलोड करून राहिलो, तर बोलणं पण सुचत नाही, हरभरा पण संपला। हां तो आकाश भाऊ येत आहे, तर आकाश भाऊ आले, आता मटण खाऊ आणि निघू घरी। भेटू या उद्या सकाळी? नाही नाही भेटायचं नाही, आणखी बाकी आहे, बाकी आहे, नंतर भेटू। जेवण करताय? किती वाजले? 6 तरी, एवढी ऊन कशी काय काढू दे आपला। किती वाजले? 5:42 हे दिसणार नाही, 5:42 43-44 तरी पण एवढा टेम्परेचर वाढून आहे भर दिवसा। आता जेवण करायला बसू, चला मग। दिसताव का नाही मी पाय पाहिला? नाही तर निसतो पटरत जाच मी एकटा, मी आडावानी। चला मग भेटू आपण जेवताना, जेवताना भेटूया, बाय बाय। आता मटण दाबूया। आतापर्यंत गायब होता, आता आला ते पराठे उपडून। आता आमची गँग बसून तिकडे ताटं वाढत आहे, आता जेवण करायचं। 1, 2, 3, 4, 5 सूर्यास्त होत आहे ते बघा पहिला। मस्त झालं व्हिडिओ। वा का टायटॅनिक पोज दिला बेटा, वा 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 वा, जबरदस्त। याला बॉडी बिल्डर आता फोटो काढायसाठी, आता याचा फोटो काढू 2-3 मग त्याच्यानंतर भेटू। ब्युटी हो, नेचर ब्युटी बघा ना यार, एक वेळा टॅप करू द्या सूर्यावर। आहा हा हा, जबरदस्त, जिंदाबाद। फोकस माझ्या चेहऱ्यावर, नाही तर मी दिसणार नाही। हा तर आमची पार्टीची सुरुवात झाली आहे, आता जेवण करायला टाईम झाला आहे जेवणाचा, आता जेवण करू। जेवतांचा काय फुटेज असेल ते दाखवतो मी, आणि मग निघूया घरी लगेच, मग व्हिडिओला एंड करू नंतर थोड्या वेळानं, चालते ना? खूप दिवसानंतर मी बोलून राहिलो, तर मला असं सुचतच नाही काय बोलावं ते कॅमेरासमोर। फर्स्ट टाईम आजवरी जेवढे दिवस आले, लग्नाचे फोटो एंगेजमेंटचे फोटो एवढेच काढण्यात चालले गेले, आता ते बोलवत आहे जातोस। थोडं घाई पडली मला पण, भूक लागली। झाले का मुंग्या? तरीच दिली वाटते पूर्ण घरगुती जेवण, घरगुती जेवण, घरगुती पार्टी। तर भाजी जरा जास्त तिखट झाली त्याच्यामुळं आवाज नाही निघून राहिला, पण भाजी मस्त झाली होती, पीस शिजले नव्हते आणि रस्सा चांगला झाला होता, त्याच्यामुळं खाण्यामध्ये मजा येते। आणि अशा शांत वातावरणात जेवण काय ओव्हरफ्लो झाला आहे एकदम, असं डेअरी निघणार असं वाटते। बस संध्याकाळचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळं आता वाजले जवळपास 6:26 म्हणजे 6:30 वाजले, आणि व्हिडिओला एंड करायचा टाईम आलेला आहे। चिकन झालं, मस्त डिनर झालं, चिकन डिनर झालं, सगळं झालं, मस्त झालं, तिखट लागली
पोटभर जेवण झालं एकदम फुल टू। तर बस आजच्या पुरतं एवढंच, तोपर्यंत तेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं करा। तोपर्यंत संदीप प्रजा घेतो, बाय बाय। हरभरा हर हर महादेव। रातच्यानं दिसत नाही, रातच्यानं मला चांदणी अंधार आहे।